नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित, आम्ही आपण बघतात मंडळ न्यूज। मी आपल्या अमरावतीच्या जिल्हा हार्ट ऑफ द सिटी, आपलं हार्ट ऑफ द स्पॉट म्हणू शकतो, राजकमल इथे आहे। राजकमल मधला आपण नामांकित एक ज्यूस सेंटर आहे शिवशक्ती, इथे आपण आहे। इथले दृश्य आपण बघू शकतो आहे, इथे सुद्धा गुडघ्यापर्यंत पाणी हे साचलेले आहे। सध्याच्या लोक सांगतात की हे पाणी उतरलेले आहे, तर सरळ आपण त्यांच्याशीच बोलूया। भैया, आपका नाम? राहुल। आपका शॉप है? जी जी। पानी कहाँ तक था भरा हुआ? पानी मैम ये लेवल तक था, बच्चा वो है ना पूरा डूब गया था। हाँ, रात में ये पूरी सी, ये पूरी पैकिंग, ये लगभग लगभग पूरा पर दो पहले रह गई थी। हाँ। बाकी पूरा स्विमिंग पूल था पूरा। अच्छा, स्विमिंग पूल था पूरा। हाँ, यानी कि इतना टारगेट है कि वो सीलिंग को हम हाथ लगा सकते थे। बाप रे। अच्छा, तो ये पानी निकालने के लिए मलपा वगैरह कुछ आई? मनपा के और मनपा के आए हैं, पर ये मनपा के जो ड्रेनेज है ये पूरा उसकी वजह से हो रहा है। पूरा रोड से पानी अंदर आ रहा है, ये मार्केट का पानी नहीं है, ये पूरे शहर का जो पानी स्लोप से आ रहा है यहाँ पे पूरा नीचे उतर रहा है। और मुझे ये बताइए कि मनपा की तरफ से कुछ पानी वगैरह निकालने के लिए अग्निशमन आया है सुबह 4 बजे से, पर अभी तक कुछ भी खाली, यानी कि इतना 4 बजे से लगा हुआ है बट खत्म कुछ भी नहीं हुआ है पानी। अच्छा। यानी कि इतना लेवल है ये पानी का इतना, पर जो हेल्प चाहिए वैसी नहीं हो रही है। हमें साफ सफाई हुई, कली नवे फ्रीज डाले, आज वापिस हो गया। नुकसान कितना हुआ है? नुकसान कम से कम 5-6 लाख तो ऐसे नॉर्मल है, गिनने में गिन लेते हम 5 लाख, उसके बाद में दूसरी बात है। ये फ्रीज वगैरह में तो सब पानी दिख रहा है। ये तो हो गया, फ्रीज तो खराब हो गया। अगर गलती से यहाँ पे अगर लाइट का प्रभाव हो गया जी, कितनी मान हानि और कितनी जीव हानि होगी इसका कोई है ही नहीं, अंदाजा ही नहीं है। ये हर साल का है? हर साल का नहीं, अभी 2 दिन पहले ही हुआ है। तीन साल जब से ये रोड बना है, रोड अच्छे बने हैं, पर इनका जो ड्रेनेज सिस्टम बिल्कुल फेल है। पीछे साइड में ऑटो गली है, वहाँ पे पूरा ड्रेनेज खुला हुआ है, जो जैस्तम से जो स्पीड से पानी आता है विद इन, हम ये कितने देर में भरा होगा, ज्यादा से ज्यादा 8 से 10 मीटर भर गया पूरा। यहाँ तक पूरा पानी यहाँ पे आता है, सामने नाली है और यहाँ से आगे पीछे से है ना फ्लो होता है पूरा। तो जब मनपा कह रहे, मनपा का बहुत बार कहा जाता है कि हमने नाले सफाई किए हैं, हमने ड्रेनेज सफाई किए हैं, लगता है कम लगता है? किया हो तो भी हमको तो नहीं दिखा है यहाँ पे। बाकी आपके सामने किया होता था तो ये भरते नहीं था जी। तर ही परिस्थिती आपण बघू शकता है, गुडघ्यापर्यंत पाणी हे साचलेलं आहे। दादांचं सांगणं आहे की वरच्या फक्त 2 पायऱ्या दिसत होता, इथे स्विमिंग पूल झालं होतं असं हे दादांचं म्हणणं आहे। काका, आपका नाम? माणिक नेमाडे। अच्छा, आपकी यहाँ पे शॉप है? हाँ। कौन सी वाली? ये अन्नपूर्णा। क्या काय की शॉप है वो? दिनशाल आइसक्रीम। अच्छा, नुकसान कितना हुआ है? हो गया 2.5-4 लाख का हो गया, 2.5-4 लाख, 2.5-3 लाख का। हंस रहे हैं? क्या करना है, ये हंसने का बात नहीं, तो कोई मेंटेन नहीं, कुछ नहीं। महानगर पालिका ने यहाँ पे बिहान सिंह को परमिशन दे दिया रोड ऊंचे करने की, नाला बंद करने की। जो अम्बापेट में की ऑटो गली है वो गली पूरी बंद कर दिया, दोनों साइड का नाला बंद कर दिया, रोड बना लिया। वो रोड का पानी जो है वो पूरा वो मार्केट में पायरा से उतरता है, और ये जो पानी जो है ये सिर्फ राजकमल चौक का ही नहीं है, रायली प्लॉट जयस्तंभ से होते हुए पानी ये राजकमल चौक आता है, ये पूरा हमारे सीताराम बाबा कॉम्प्लेक्स में जमा हो जाता है। क्योंकि रोड की साइज देखो आप, यहाँ से 4 इंच है, ये 2.5 फुट ऊंचा कर लिया, बाजू का 3.5 फुट ऊंचा कर लिया, और पूरा दोनों साइड का नाला बंद कर दिया। तो पानी जाएगा कहाँ से? मुस्तफा साबिर डॉक्टर के वहाँ तक के पानी वहाँ पे अम्बापेट के गली में जमा रहता, यहाँ पे कोई नहीं। एनओसी तो महानगर पालिका ने दिया ना बिहान सिंह को। हाँ, तो फिर उन्होंने नियोजन कर देना चाहिए। टैक्स दे रहे हैं हम, टैक्स पे रहे हैं, सब कर रहे हैं। ये देखिए आप, पूरे मार्केट में लाखों का नुकसान है लोगों का, ये इसकी भरपाई कौन कर देगा? सध्या आपण माझ्या मागे बघू शकता, चित्रित दाखवण्यासारखं नाही, पण दाखवणं हे गरजेचं आहे। मनपा ही झोपलेली आहे का हा प्रश्न पुन्हा मी उभा करते। एक पाण्यात कुत्रा होता, तो बुडालेला होता, त्याला आता नागरिकांनी काढलेलं आहे। खरंच मनपा झोपलेली आहे का? अनेक नागरिकांचा हा सुद्धा प्रश्न उभा होत आहेत, मनपानी आमची नाली चोरली आहे, हे अनेक प्रश्न इथे उभे होत आहेत, इथे जीवित हानी सुद्धा होऊ शकते, हा सुद्धा एक प्रश्न उभा केला जात आहे। तर आपल्यासोबत सध्या आहेत माजी नगरसेवक बबन भाऊ। भाऊ, काय सांगणार तुम्ही? मला हे सांगायचं आहे की हे मार्केट उभं होऊन कमीत कमी 33 वर्ष झालेले आहे। 33 वर्ष अगोदर या मार्केटचा नकाशा पास झालेला आहे। तो नकाशा EDTP ने जेव्हा पास केला तेव्हा आमच्या मार्केटच्या सगळ्या दुकानदारांचा आमचा प्रचंड वादविवाद झाला,
नकाशा डॉट डॉट करून ठेवले. आम्ही हायकोर्टात गेलो, हायकोर्टात तो नकाशा बोलला आणि क्लिअर केला. क्लिअर केल्यानंतर या नकाशा पास झाल्यानंतर 30 वर्षात कधीही या मार्केटला प्रचंड पाण्याचा प्रभाव झाला तरी पाणी गेलं नाही. यावेळनं जे पाणी गेलं, हे जो विकास आहे ना, पैसे खायचा जो विकास केला आहे, राजकमल चौकातून हायवे नंबर 6 चालला राजकमल चौकातून, आणि या हायवे 6च्याच बाजूनं 30-35 वर्ष अगोदर सगळे दुकानं होते, रोडवर होता, दुकानं वर होते, रोड खाली होता. यानं 2.5 फूट रोडवर नेला. राजकमल चौकाचा श्याम चौकापासून तर राजापेठपर्यंतचा 2.5 फूट वर नेलेला रोडमुळं प्रचंड सगळंच मार्केट डुबले. आमच्या मार्केटचा विषय नाही, पण आमच्या मार्केटचा विषय काही जेव्हा कोर्टातून हा नकाशा पास झालेला आहे तर याला अबाधित ठेवायचं कोणाकडे जबाबदारी आहे? तर याची जबाबदारी फक्त महानगरपालिकेच्या कमिशनरकडे येते. एवढा आहे का ना आयस अधिकार आला आहे, आतापर्यंत ते सारे चालले गेले पैसे खाणारे, तर त्यांनी हे आमची गोष्ट आज समजून घ्यायची. या शहरात ते 10 वर्ष RDC म्हणून राहिलेले आहे, शहर ओळखते. आज त्याच्या 50 फुटावर आम्ही बसलेलो आहे. या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे की जिथं जिथं आपण नकाशा पास केलेला आहे तिथं तिथं तो अबाधित कसा राहील, अशी कशी NOC दिली. आजच्या आमचं म्हणणं आहे आयुक्तानं आणि BNC च्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनं केलेला गुन्हा आहे, माफी मागा. आम्हाला माफी नाही मागितली तरी चालते, पण हे काम जसं होतं तसं करून द्या. एक शहरातलं. दुसरी गोष्ट, या मार्केटला आतापर्यंत कोणाचा त्रास नाही. चार 3 साईड नाही मार्केट आहे. समोर आमचा ओटा आहे प्रायव्हेट प्लॅनमध्ये बनलेलं मार्केट आहे, तेच हायकोर्टातून नकाशा पास झालेला आहे. आणि हा प्लॉट आमचा आहे, तो प्लॉट आमचा आहे, समोरचा प्लॉट आमचा. आम्ही 3 प्लॉट सोडून बांधकाम केलेलं आहे. आज तुम्ही जिथे उभे आहे हे आमच्या मार्केटची जागा आहे. मग हा रोड या लेवलला आणला कसा? कोणते अधिकारी आहे, कोणते ठेकेदार आहे त्यांना रोड झाडून आपला हे केला? त्यामुळे आमची नम्र विनंती आहे BNC चे एक्झिक्युटिव्ह आणि एक 150 वर्ष अगोदरचं अंबापेठ वसलेलं आहे अमरावती शहरात. 150 वर्ष अगोदरच्या अंबापेठचं झालेले लेआउटमध्ये निघालेल्या नाल्या, ते नाली येणं बंद केली. आणि ते नालीत कुठून पाणी येते? त्या नालीत पाणी येते रायली प्लॉट RDC कॉम्प्लेक्समधून आपला अंबापेठ आणि अंबापेठमधून इथं येते. ते नाली येणं बंद करून टाकली, समोर CD वर्कमध्ये त्या नालीला पॅक केलं. आणि हे सगळं करत असताना इंजिनिअरला हे लक्षात नाही आलं की पाणी जाईन कुठं. हे तर त्या गांधी चौकात उभा राहणाऱ्या 200 रुपयाच्या मजुराला समजते की आपण नाली बंद केली तर पाणी कुठून जाईन म्हणून. तर या सगळ्या गोष्टीचा निर्णय देणं 24 घंट्याच्या आतमध्ये घेणं आवश्यक आहे. प्रचंड पाण्याचं जर नुकसान झालं प्रचंड पाण्यानेच नुकसान प्रचंड. आणि हे 3 आतापर्यंत 3 वर्षापासून पाणी आलं. पहिल्या वेळेनं जेव्हा पाणी आलं इथं कमिशनर आले, सिटी इंजिनियर आले, डेप्युटी इंजिनियर आले, BNC आली, सगळं आलं, मग कुठं गेला कारभार? दुसऱ्या वेळेनं पाणी आले, सारे अधिकारी बोलावले, मीडिया सगळा आला, आम्ही त्याला सांगितलं, खतम. आज 3rd वर्ष आहे. येणं काम कसं करायला पाहिजे? हे काम करायसाठी आम्ही काय उपाय केला पाहिजे? कोणत्या पद्धतीने आम्ही यांच्यातून काम करून घेतलं पाहिजे हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनं आणि कमिशनरनं सांगायला पाहिजे, अन्यथा त्याची हाल झाल्याशिवाय राहणार नाही. माझं नाही, मी रोजंदाने काम करतो मार्केटमध्ये. आजची रोजी तर पडली बघ. हा, मग रोजी पडली तर मग रोजी मिळायला पाहिजे ना, रोजी तर मिळणार पाहिजे ना. पण इथे दुकानच बंद होतं तो. पण हे पाणी जे तुम्ही करा त्याची व्यवस्था, त्याला आम्हाला मजुरी मिळायला पाहिजे. महानगरपालिकेमध्ये मला 2 मशीन आहे, पहिले 3 लेटर लाया, ओ बाग वापस गया, ये मशीन लाया. अभी तर होय नाही, 7 बजे चालू आहे ये मशीन, तर तुम्हाला कामे नाही हो रहा ना. ये पाणी खा रहा नाही, वाहतक पाहिली तुम्ही चार पाहिजे तर पाणी तर इतकं कमी हो गया, इतकं मशीन आहे एकही नाही. ये अभी लाया मशीन किती मशीन न्यायची? नाही, एक सोबत जनरेटर लाया तर 2 ओ बंद पड गया. ये लाया 1 घंटा वगैरह फक्त ये मशीन लाया बड़ी वाली. हाँ, इसे कितने देर से पानी निकलना शुरू? इससे इसे 2 घंटे हो गए अभी. पानी उतरा की बस लगी है मशीन? कमी हो रहा, कम हो रहा है पानी. हाँ, आप एक कौन से दुकान है आपकी? मेरी जय दुर्गा मोबाइल है. हाँ. और ये 2014 से ली हुई है. और ये मार्केट 1997 से बना हुआ है जी. लेकिन मेरे होते हुए ये चौक पर कम से कम 4 साल पहले तक के कुछ भी नहीं था. लेकिन जब से ये रोड नाली ये सब ऊपर आने के वजह से यहाँ पर वो रोड और ये ऊपर आने के वजह से सब पूरी तकलीफ हो रही है. और यहाँ पर मोबाइल, आइसक्रीम सभी दुकानें हैं. और यहाँ पर इतना गंदा हो जाता है, इसके लिए हमने आमदार, खासदार, नगर सेवक इन सभी लोगों को बुला कर विनंती करी, रिक्वेस्ट करी कि भाई आप लोग हमारी सहायता करो. कोई हमारी सहायता करता नहीं है.
और इसके अलावा आयुक्त साहब को भी पहले बताया हुआ था, इंजीनियर को लाया हुआ था, इन्होंने चलती हुई नाली बंद कर दी है और यहाँ पर सब ना तो टॉयलेट है ना किसी प्रकार का संडास बाथरूम वगैरह कुछ नहीं है, जिससे लेडीज लोगों को भी परेशानियाँ होती है, जेंट्स लोगों को भी परेशानियाँ होती है। इस पर किसी का ख्याल नहीं है और ये हर बारिश में या कभी भी बारिश जब ज़्यादा आई या कम आई तो यहाँ पर तुरंत पानी भर जाता है और इस पर किसी भी शासकीय का प्रशासकीय का किसी का भी ध्यान नहीं है। हर साल हम अपने पैसों से जो भी नुकसान भरपाई हम खुद ही करते और खुद ही साफ सफाई करते, यहाँ तक कि सिर्फ ये लोग पानी की मोटर भेज देते और इसके अलावा हमारे को किसी भी प्रकार की कोई सहायता नहीं है। वो सुबह अभी मुझे एक काका ने बताया कि सुबह से दो जनरेटर लाए गए थे, वो भी बंद पड़ गए। वही बता रहा हूँ ना कि भाई ये सिर्फ पानी निकालते, देखते और चले जाते, बाकी कोई यंत्रणा कोई बाद में कोई पूछने भी नहीं आता, ना कोई देखने आता, ना कोई किसी का अपडेट लेता है। हम लोग अर्जा दे दे के परेशान है, अभी भी एक अर्ज लिख कर आए हैं और वो आयुक्तों को देने जा रहे हैं। बीएनसी वाले तो सिर्फ बंद करके चले गए हैं, बीएनसी वाले साहब भी नहीं आए, कल उनको बुलाया गया था कल भी नहीं आए, आज उन्होंने बोले थे आज आते, प्रॉमिस करे थे, आज भी नहीं आए वो। ये ऐसी सभी प्रकार की तकलीफ है और ये मार्केट में हर व्यक्ति को ज़्यादा से ज़्यादा टैक्स मिला हुआ है, टैक्स भरने के लिए नोटिस आती सब आता है लेकिन किसी भी प्रकार की यंत्रणा नहीं होती और इलेक्ट्रिक सिटी वाले भी लाइन काट कर चल जाते हैं, एक दो दिन भी नहीं रुकते और यहाँ पर खुली डीपी और टेलीफोन एक्सचेंज की डीपी जो मार्केट में प्राइवेट जगह है अंदर घुसने की पार्किंग के लिए इन्होंने सब बीच में ला के लगा के रखी हुई है, इसके ऊपर भी किसी का ख्याल नहीं है। बोलने जाओ तो कोई सुनने को तैयार नहीं, अधिकारी को जाते नहीं और इसी प्रकार से ये चल रहा है। अब ये सब आपने सब देखा हुआ है और हमारी अभी सभी से विनंती है कि हमारे को सहकार्य किया जाए और हमारा जो ये सबसे बड़ा प्रॉब्लम है मार्केट में पानी घुसने का, गंदा पानी घुसने का, सड़ा हुआ पानी घुसने का, तो इसकी कुछ नियंत्रणा की जाए। सध्या अपन रविनगर शिवाजी कमर्शियल मार्केट जवळ उभा आहे, इथे इतीच परिस्थिती आहे, इथे इतेच त्याचप्रमाणे पाणी साचलेले आहे, इथे सुद्धा तीच गत आहे, दुकानांमध्ये पाणी शिरलेले आहे, दुकानाचे शटर दुकानदार हे उघडू शकत नाही, त्यांचे सुद्धा नुकसान झाले। अशाच एका व्यापाराशी आपण बोलूया। दादा कुठली दुकान आहे तुमची? माझी साई जेरॉक्स आहे, इथेच आहे और या मार्केटमधले 109 दुकानं पाण्याखाली आहे सध्या, 109 पूर्ण 109 दुकानामध्ये 4-4 फूट पाणी आहे आणि सगळ्याचं कमीत कमी 1-2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे प्रत्येकी, जास्त होऊ शकते आणि कमी पण होऊ शकते। आणि हे जे याचं कारण मेन कारण जे आहे तर हा जो रप्ता आहे हा रप्ता छोटा झालेला आहे आणि हे जे महानगरपालिकेचे जे कोणत्या कंपनीचे जे पाईपलाईन टाकलेले आहे हे पाईपलाईन या पाईपलाईनला बाकीचा कचरा जो आहे त्या कचरा येऊन अडकते आणि बाकीचं जे पाणी आहे येणारं पाणी याचं फ्लो होऊन आतमध्ये जाते, त्याच्यामुळे हा सगळी दुर्घटना झालेली आहे। मेन कारण हेच आहे, हा रप्ता खूप छोटा झालेला आहे आणि या पाईप मेन कारण हेच आहे आणि साफसफाई नाही आहे महानगरपालिकेची। महानगरपालिकांकडनं तर म्हटलं जात आहे की ते नाले सफाई होत आहे, नाही त्यांनी साफसफाई केली आहे हे बरोबर आहे, पण हे जोपर्यंत पाईप निघणार नाही तोपर्यंत हेच अशीच परिस्थिती राहणार आहे। नुकसान किती झालंय जवळपास? आता नुकसान प्रत्येकी जरी पकडलं, माझ्या 4 झरॉक्सच्या मशीन आहे, 4 झरॅक्सच्या मशीन खराब झालेल्या आहे, 2 PC आहे आणि लॅमिनेशन मशीन म्हणजे असं म्हटलं ते बहुतांश पूर्ण आणि विशेष म्हणजे लोकांचे डॉक्युमेंट पण आहे त्याच्यामध्ये। आपण जर म्हणत आहेत मशीन्स आहेत इलेक्ट्रिक सुद्धा आहे तर मग त्यानुसार विद्युत प्रवाह वगैरेचा जर धोका, मी जात्यावेळी मी मेन बंद करून जातो त्याच्यामुळे ते दुर्घटना झाली नाही आहे, ते जर चालू जर असती तर समजा शॉर्ट सर्किटची भीती होती। पहिले आपका नाम बताइए भैया? अतुल माथुरकर नाम है मेरा, गजानन साइबर करके मेरी शॉप है। देखिए कंप्यूटर वगैरह सब खराब हो गया। एक्चुअल विषय क्या है पता है कि आपको, ये जो पानी है बरसात का पानी नहीं है। इधर आइए आप, ये देखो ये नाली इतनी छोटी है, वो वहाँ पर देखो पाइप है बराबर। अब ये पाइप किसकी है? ये गवर्नमेंट की है, ये काम म्युनिसिपल कॉर्पोरेशन का है ना दीदी। यहाँ से पूरा पानी जब आता पूरा कचरा आके वहाँ पर अटक जाता, वो पाइप की वजह से कचरा पास नहीं होता, नाली ओवरफ्लो हो जाती और नाली ओवरफ्लो होने के बाद में पूरा के पूरा पानी इधर आ जाता मार्केट में। ये हर साल का है? हर साल का है। तो आपने कंप्लेंट वगैरह? कंप्लेंट कोई यानी कोई हमारी सुनता ही नहीं है ना। तो ये काम म्युनिसिपल कॉर्पोरेशन का काम है नहीं है? अभी तो तीन महीने हमने यही करना है। आज कितने देखो ये इनके बैटरी खराब हो गई, वहाँ पे कंप्यूटर का शॉप है रिपेयरिंग का, उनके कंप्यूटर खराब हो गए, वो कपड़े की दुकान है, ये दीदी का यहाँ पर कपड़े का दुकान है। अब ये पाइप हटाना, ये नाली बड़ी करना, ये किसका काम है?
कंप्लेंट एक बार दी जाती है, हमेशा हमेशा कंप्लेंट नहीं देंगे हम। अब ये हमारा जो नुकसान हुआ है, मेरा क्या, मेरा कंप्यूटर वगैरह लैपटॉप वगैरह सब खराब हो गया मेरा, सब चलेगा। हाँ। पानी कितना था सुबह वहाँ? पानी ये आता था ना, ये देखिए आपको लेवल दिखेंगे ना, ये यहाँ आता। ताई तुमचं नाव? विद्या जयस्वाल। तुमचं दुकान आहे इथे? हाँ, सिंड्रेला मॅचिंग सेंटर। अच्छा, कपड्याचं दुकान आहे? कपड्याचं। नुकसान किती? 2 लाखाच्या वर झालेलं आहे माझं नुकसान। पूर्ण कपडा, खालती माल आहे सगळं, अस्तर, गाऊन्स, पेटीकोट, साड्या, टोटली नुकसान झालेलं आहे माझं 2 लाखाच्या वर। चूक कोणाची? निसर्गाची, मनपाची? याच्यात मनपाची चूक आहे आणि निसर्गाला काही, तो अचानक आला त्याला काहीच नाही बोलू शकत। हे नालीचं काम व्यवस्थित पाहिजेत। इवनली जे गाड्यावाले, हे भाजीवाले आजी बसतात ना, सगळं कचरा टाकतात इथं। आणि जे ड्रिंक्स आता, त्याचं बॉटल्या सुद्धा इथं टाकतात, मी दिवसभर पाहत असते। म्हणून याच्यावर काहीतरी करायला पाहिजेत। आपण कंप्लेंट कुठे, अर्ज वगैरे दिलेले आहेत? आता करू सगळे मार्केटवाले मिळून देऊ, आता कंप्लेंट करू आता। आता नाव तुमचं? आशिष खंडार। कोशाची दुकान? आमचे अमेरॉन बॅटरीचे। नुकसान किती झालं? नुकसान भरपूर झालं, आता काय, आता वाईट पडेल सगळं सेट झाल्यावर, किती नुकसान झालं किती नाही। किती वेळ पासून लागलंय साफसफाई? काही 7 वाजतापासून लागलेलं आहे। मनपाकडनं काही आपली म्हणजे काही मदत होत आहे? मदत तर काही नाही, गाडी पाठवली फक्त त्यांनी, बाकी काही नाही। अनेकांनी सांगितलंय की ते नालीमध्ये कचरा अडतो, कचरा पाणी येतो, याच्यासाठी आपण कंप्लेंट केलेली? कंप्लेंट आता ऐकलं पाहिजे ना, कंप्लेंट तर खूपदा सगळ्यांनीच केलेली आहे, पण होत नाही। आता सगळा खर्च तिथे एका साईडनं अटकत आहे, पूर्ण नालीचा कचरा त्या साईडनं, पूर्ण ते पाईप वगैरे लागलेलं आहे, तर सगळा कचरा तिथं अटकतो, मग तिथून पाणी पास नाही झालं तर मी इकडे मार्केटमध्ये येते। नुकसान किती झाले? 5-1 लाखाचे, बघा ना, 4-5 लाखाचे, बघा ना खाली पडले काही। सध्या मी शिवाजी कमर्शियल मधल्या एका साड्यांच्या दुकानात आहेत। माहेर साड्या, माहेर म्हणून या दुकानाचं नाव आहे। साड्यांचा कलर निघतोय आपण बघू शकताय, सिल्कच्या साड्या सांगतायत काकू। हा, त्यांचा नेट लॉस आहे, गाद्या सुद्धा सगळ्या पाणीने माखलेल्या आहेत, साड्यांना चिखल लागला तर धुऊन सुद्धा काही अर्थ नाही आहे, ते काहीही करू शकत नाही। पूर्ण गादींना कलर लागलेला आहे साड्यांचा, दस्तावेज पूर्ण यांचा भिजलेला आहे। खूप मोठं नुकसान हे इथे झालेलं आहे। सध्या एक आकड्यासुद्धा या सांगू शकत नाही की माझं नुकसान नेमकं तर झालेलं तरी किती आहे। काकू काय सांगणार तुमचं, म्हणजे नुकसान किती झालेलं आहे जवळपास? नुकसान 4-5 लाखाच्या अराउंड आहे, आम्ही अजून बघितलंच नाही आहे, ते काही हे नाही होते। आणि इथे काय होतं, काही लक्ष दिलं जात नाही, पूर्ण नाली चोकअप असते, किती वेळा आम्ही जाऊन कंप्लेंट केली तरी कोणी स्वच्छ करायला येत नाही, मेन प्रॉब्लेम त्याच्याने येतो आहे। सगळं पाणी काल रात्री आम्ही काहीच करू शकलो नाही, बघत होतं पाणी इथे, बघा तुम्ही केवढा चिखल आहे, चिखल आहे, पण काही होत काहीच नाही आहे। जबाबदार कोणाला? आता जबाबदार कोणाला सांगणार आहे, सगळ्यांचं लक्ष महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे। पाऊस सुरू व्हायच्या आधीच सगळ्या नाल्या डीप केल्या पाहिजे, म्हणजे कचरा पुढे येणार नाही। जो प्रिया आवारी आहे, कशाचं दुकान? डेकोरेशन आर्ट क्रिएशनचं दुकान आहे, कारखाना। आणि एक मशीन 50-50 हजाराची, पूर्ण मोटर ओल्या झालेली आहे, आणि कापड, कापडा मंडप, कापड पूर्ण ओल्या झालेला आहे, सिलिंग शिवलेले कापड, ते आता 10-10 हजाराचं एक एक सिलिंग पूर्ण ट्रकमध्ये भरले आम्ही, बेकार झालेले। आता याचं काय करणार? काही झालेले फेकून द्यायचे, आणि 1-2 सिलिंग जे उरले ते आता धुवून डबल, बाकी तर पूर्ण ते पूर्ण आता खराबच झाले, घेताच नाही, खराबच झाले, फेकून द्यायचेच, कामायचे सगळे। अंदाजे कितीचं नुकसान झालं? 10-15 लाखाचं नुकसान झालेलं आहे। ह्या शासनानं आम्हाला हे नाली साफ करून दिली आहे पावसाळ्याआधी, महानगरपालिका पूर्ण पाण्याने चिखल चिखल झाल्या त्यात,
हे जे जे पूर्ण जे सिलिंग आहे ना असे हे खाली होते काहीतरी एवढं नाही होते ना हे जे नाले आहे त्या नाल्यांच्या बाजूने जे हे गाडीवाले लावतात त्यांचा कचरा पूर्ण नालीमध्ये टाकतात त्याचे आम्हाला हे करावं लागतं पूर्ण पाईप गेले नालीच्या मधातून काही लक्ष देत नाही. तुमचं नाव सांगाल पहिले मला. शीतल कुमार शंकरराव काळमे. कशाचं दुकान आपलं? आमचं मंडप टेन सप्लायरचं मॅन्युफॅक्चरिंग होते इथे. नुकसान कितीचं झालं? नुकसान आता आम्ही तर सध्या गठ्ठे काढून राहिलो किती कमीत कमी 1.5-2 लाखापर्यंत नुकसान झालं आहे. आणि ह्या मशीन पण जळल्या आमच्या. ह्या मशीन दाखवून द्या. ह्या 50,000-50,000 मशीन आहे. चेक करायची आता काय खराबी आहे काय होतं त्याच्यात पैसे येत नाही. कपडा ह्या ट्रकमध्ये भरलाय तो दाखवा ट्रक. त्या ट्रकमध्ये कपडा भरलाय सध्या ट्रक कपडा तिकडे गोडाऊनवर चालला. यूज नाही त्याला डाग पडले याचे रेंडरचे डाग चिखलाचे डाग पडले आहे त्याच्यामुळं ते आता काही माहीत नाही त्याच्यात. जबाबदार कोण? जबाबदार म्हणजे आमची हे नाली जी आहे हे नाली हे पूर्ण MSB चे पाईप गेले आहे त्याच्या तोंडासमोर त्या तोंडच्यापासून पाणी पास नाही होत समोर. ते पास पाणी न झाल्यामुळं ते पाणी रिटर्न मार्केटमध्ये आलं. हां तिथं त्याच्यामध्ये कचरा गिचरा कोणी साफ करायला येत नाही. आम्ही कालही त्यांना सांगितलं होतं 17 साफ करायला या. त्यांनी कचरा साफ केला नाही त्याच्यामध्ये एवढाले खूप कचरा निघाला आहे. ते पाणी तिकडे पास नाही झालं. ते पास न झाल्यामुळं पाणी रिटर्न इकडे मारलं आहे मार्केटमध्ये शिरलं आहे. आतापर्यंतही मार्केटमध्ये पाणी गेलं नाही आहे. सुयोग ढोकणे. कशाचं शॉप आपलं? इथे माझे गिटारचे क्लासेस चालतात अकॉस्टिक अकॅडमी म्हणून. नुकसान किती? ॲक्च्युली माझे सगळे म्हणजे इन्स्ट्रुमेंट जे आहे जसं इलेक्ट्रिक ड्रम्स होते ॲम्प्लिफायर स्पीकर वगैरे ते सगळे इथे खाली ठेवलेले होते आणि तुम्ही बघू शकता इथे लेवल पूर्ण तोंडापर्यंत आलेली होती. तर ते पूर्ण असं पाण्याच्या आतमध्ये डुबलेलं होतं. प्लस माझे डॉक्युमेंट्स वगैरे जे टेबलमध्ये मी ठेवले होते ते सगळे त्याच्यामध्ये गेले. तर असं म्हणा माझा पण टोटल तो 30,000-40,000 इलेक्ट्रिक ड्रम वगैरे मिळून सगळा खर्च झालेला आहे. तर ते नुकसान झालेलं आहे माझं. फक्त एवढं की माझे गिटार्सवरती होते म्हणून ते सेफ राहिलं तेवढं. नाहीतर पण आता ह्या सगळ्यांमधून आम्हाला रिकवर करायला खूप वेळ लागणार आहे. जबाबदार कोण? नुकसान भरपाई कोण देणार? ॲक्च्युली जेव्हा इथे रोड तयार केला आहे कॉन्क्रीटचा त्याच्यानंतर जर त्यांनी प्रॉपर ड्रेनेज सिस्टीमबद्दल एकदा तरी विचार केला असता की त्याची त्यांनी हाईट एवढी वाढून दिली या रोडची आणि तुम्ही इकडच्या साईडचं बघितलं बिलकुल विचार केला नाही आहे. तर तिथे जे नाली आहे ती पूर्ण नेहमी आम्ही बघतो ती ब्लॉकेज झालेलीच असते. त्याची प्रॉपर क्लिनिंग नाही होत. आणि तसं बघितलं तर हे मेन मार्केट आहे त्याची क्लिनिंग सगळ्यात जास्त व्हायला पाहिजे. पण त्याची क्लिनिंग झालेली नसते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शासनाला आम्ही याच्यासाठी जबाबदार मानूच. कारण की आम्हाला जर ड्रेनेज सिस्टीम तुम्ही प्रॉपर दिलं प्रॉपरली जर तुम्ही ह्या सगळ्या नाल्या वगैरे क्लीन केल्या तर पाण्याला जायला बरोबर जागा भेटेल. म्हणजे इथे ग्राउंड फ्लोअरला आमच्या म्हणजे जे पण शॉप्स होते जेवढे पण आता त्याच्यामध्ये इथपर्यंत जर पाणी जमा होत असेल तर ड्रेनेज सिस्टीम त्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार आहे असं वाटतं. ताई तुमचं नाव? माझं नाव उज्ज्वला उसरटे. माझं कुठलं शॉप होतं? माझं सलोनी ब्युटी लॉन्ज अँड स्पा इथे पण गेल्या 25 वर्षापासून शॉप आहे. आणि हे आम्हाला दरवर्षी वारंवार हा त्रास होत राहतो. कारण समोरच्या नाल्या साफ केल्या जात नाही. इथे भाजीवाले बसलेले असतात ते सगळे तिथं त्याच्यामध्ये कचरा टाकतात आणि नेहमी कोणी दिसत नाही तिथे साफसफाईवाले. आणि तसंच इथे उतार असल्यामुळे इथे 5 फूटपर्यंत इथल्या पायऱ्या आहे. तर 5 फूट आमच्या दुकानांमध्ये पाणी घुसतं नेहमी. आणि हे आता मी दुकान चौथ्यांदा रिनिव्हेशन केलेलं आहे. इथल्या सगळ्या मार्केटच्या लोकांना माहिती आहे. फर्निचर मी एवढं महाग करूनही पूर्णतः म्हणजे मी जवळजवळ 12-13 लाख रुपये लावलेले आहे. पण दरवर्षी मला फर्निचर चेंज करावं लागते. तसेच इथे समोरचे लोक सगळे आमच्या इकडे येऊन बाथरूमला वगैरे जाऊन सगळे घाण करतात आणि मार्केटला पूर्ण घाण वास राहतो नेहमी. नुकसान किती झालं आहे तुमचं? नुकसान आमचं जवळजवळ आता सध्या तर काही सांगता येत नाही. कारण मशिनरी सगळ्या खराब झालेल्या आहे आमच्या आणि सगळ्या मशिनरी खूप महागड्या असतात. आता पार्लर जरी म्हटलं तरी असं कोणाला वाटतं की पार्लरमध्ये काय नुकसान होत असेल. पण आता पार्लरमध्ये आम्हाला सगळ्या मशिनरींपासून सगळ्या सुविधा ठेवाव्या लागतात आणि त्याचं भरपूर नुकसान आम्हाला झालेलं आहे.